जुन्नू बोले तो ना आई सामने के पंच म्हणून जबाबदारी पार पाडतील। बेस्ट विकेट कीपरिन तालुका क्रिकेट टेनिस बॉल मध्ये आणि खूप चांगले खेळाडू प्रल्हाद पाटील सर आणि त्याच्या समेत निकलेस बजाके मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना पाहतोय आपण। सलामीत जोड़ी खेळपट्टीवर आहे, स्ट्राइकर बैटर विश्वास पाटील आणि संदीप ही जोड़ी खेळपट्टीवर पहिले षटक टाकण्यासाठी देवीदास मात्रे। अतिशय आनंदित सोमनाथ दादा, टीमचं प्रदर्शन उच्चकोटीचं पाहायला मिळालं आणि चार मधून असं वाटतं की तीन विजय। अडीचित जर आपण मास विचार केला तर कारो इलेवन टीमला सोडण संधी आहे, कारण की दोन सामने आहेत, एक विजय आहे आणि एक पराभव आहे आणि इथून मात्र त्याचे दोन सामने बाकी आहेत आणि एच बी पाटील 40-40 टीमचं कडवं आव्हान असेल। सज्ज होताना पहिलाच बॉल फ्लाइटेड चेंडू होता, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न बीट झाले। चांगली सुरुवात देवीदास मात्रे करते पहिले चेंडूवर निर्धाव चेंडूनी। गोलंदाज सज्ज होते प्रत्येक दा देवीदास पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, प्रत्येक फ्लाइटेड चेंडू होता, अचूक टप्प्याचा चेंडू। चांगली सुरुवात देवीदास मात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळते। आदरणीय ज्ञानेश्वर थळे साहेब हे इथे त्यांचं आगमन झालेलं आहे आणि दादांना मी आयोजकाच्या माध्यमातून विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे आहे। काय म्हटलं तर पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतोय, अतिशय अप्रतिम सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन पाहतोय देवदास मात्रेंच्या माध्यमातून। 40+ चे खेळाडू आहेत आणि सुपर बॉलिंग अटॅक, धावाचं खातं उघडल्याने पण विकेटचं खातं उघडतोय देवीदास मात्रे। आपल्या टीमसाठी ब्रेक थ्रू मिळून देतोय, थोडंसं परिवर्तन करून घेताना क्षेत्ररक्षणमध्ये पाहतोय आपण। दोन खेळाडू सिंगल धावा रोखण्यासाठी सर्कलच्या आतमध्ये, एक कव्हर पॉइंट आणि एक थर्ड मॅन। तर सज्ज होताना पाहतोय आपण बॉलर मारा करण्यासाठी व्हीआयपी डायच्या टोकाकडनं। सज्ज होताना फुल टॉसवर प्रहार मिड विकेट कडे हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि परतीचा प्रवास करताना बॅक टू द बॅक दुसरा धक्का बसलाय। अप्रतिम बॉलिंग प्रदर्शन, कमाल आणि धमाल आणि जे नियम आहेत त्या नियमानुसारच आपल्याला बॅटिंगला बॅटिंगचा क्रम उतरावा लागेल। दयनीय स्थिती पाहतोय आपण कारो इलेवन या टीमचं, कारण की चार चेंडूमध्ये दोन विकेट, एकही धाव नाहीये आणि या षटकात
हा षटक जर मेडन टाकला तर एक रेकॉर्ड होईल। विकेट हॅट्रिक आतापर्यंत एकही गोलंदाजाला पूर्ण करता आली नाही, एक विकेट हॅट्रिक झालेली आहे अशी माहिती देताना धनाजी अमर पाटील तुकाराम चेचा 11 टीमचा गोलंदाज, त्यांनी विकेट हॅट्रिक यावेळेस पात्र पाहतोय की अजून एक चांगल्या चेंडूची हाताळणी, सुपर बॉलिंग आणि विकेट मिळेल षटक हाताळेल काय। आणि याचबरोबर हा षटक विकेट मेडन टाकण्याचा रेकॉर्ड देवदास म्हात्रेच्या नावावर, पहिलं षटक मेडन या स्पर्धेतला पाहतो आपण आणि दोन विकेट, काय जबरदस्त कामगिरी, पूर्णपणे बॅकफुटला आता मात्र कारो 11 टीम। आता मात्र नयन स्वतः येतोय, येतो पाणी पिल्याने का बहाणा आहे, खऱ्या अर्थानं काहीतरी कानमंत देतील। यानंतर जो सामना होईल तो लीग फेरीतला शेवटचा सामना असेल, एच बी पाटील 40-40 विपक्ष कारो 11। योगेश म्हात्रे आणि संदीप जोडी खेळपट्टीवर आहे, योगेश म्हात्रेने दोन चेंडूचा सामना केलाय, खातं उघडताना नाही, पहिल्या षटकामध्ये भन्नाट कामगिरी केली होती देवीदास म्हात्रे यांचं, जेवढं कौतुक करा तेवढं कम आहे। मेडन षटक हाताळलं, गोलंदाजचं नाव सांगायचंय सूरज, क्षेत्रक्षण मिडविकेट सर्कलच्या आतमध्ये पाहतो, एक गली वर एक क्षेत्ररक्षक सिंगल डाव रोखण्यासाठी, पहिला चेंडू सूरजचा, पहिला चेंडू असून एक निर्धाव। आता मात्र संकटात सापडले कारो 11 टीम, कारण की उच्चकोटीचं प्रदर्शन पाहिलं होतं, पण या सामन्यामध्ये पूर्णपणे 7 चेंडूमध्ये वर्चस्व स्वराज्य प्रतिसंघाचं पाहतोय आपण। याच पात्र आडव्या बॅटनी तब्बल 8 चेंडूवर आता मात्र टीमचं खातं उघडलं जाईल, चांगलं क्षेत्ररक्षण या दोन धावींनी कारो 11 टीमचं खातं उघडलं गेलं। आता पाहतोय आपण तर धावचीच्या स्वरूपात पहिला फलंदाज बाद होतोय, नवीन बॅटर कुलदीप, तर निश्चित षटकार चॅट्रिकसाठी अक्षय यांच्याकडून षटकार चॅट्रिकला 4040 रुपये आणि चौकार चॅट्रिकला 2000 रुपये आणि तसेच मच्छिंद्र पाटील साहेब यांच्याकडून सुद्धा चौकार चॅट्रिक किंवा षटकार चॅट्रिकसाठी 2000 रुपये रोख रक्कम। तर सज्ज होताना पाहतोय आपण गोलंदाज सूरज, याच पात आडबॅटने फटका, ओ माय गॉड, अतिशय चांगला प्रयत्न होता, तिथं छेल मध्ये रूपांतर करू शकला नाही, त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट करताना पाहतोय। संदीप व्यक्तिगत 3 चेंडूचा सामना केलाय आणि जेवढ्या धावा धावपळ का त्या धावा मात्र संदीपच्या नावावर, कुलदीपवर मोठी जबाबदारी, कारण की पहिले षटक मेडन त्यानंतर मात्र 3 धावा, तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर किमान 35 चा आकडा पार करणं गरजेचं आहे। मौका भी दिया और सिक्सर भी दिया, कुलदीपचं झेल सोडणं आणि चेंडू सोबत बाउंड्रीच्या बाहेर जाणं, धाव संख्या 9।
सज्ज होता परत राइटर विकेट अजून एक हा फटका ऑफ ड्राइव पाहतो आपण आणि इथं मात्र निश्चित एक दुसऱ्या धावे मध्ये रूपांतर होईल काय आणि या दोन धावीने टीम की धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 3-11 अक्षय दादा यांच्याकडून षटकाराच्या हॅट्रिकला पाहतोय की आपण 4040 रुपये चौकड़ हॅट्रिकला 2000 खराब चेंडू इशारा काही पाहायचा आता मात्र नॉनस्टॉप बाउंड्री लाइनच्या बाहेर हा नो बॉल आणि प्लस चौका एकूण पंजा ओपन झाले चेंडूवर आता मात्र जी धावगती पहिल्या षटकामध्ये 0 होती ती आता मात्र वाढत चाललेली आहे धावसंख्येत भर पडते धावसंख्या पुढे सरकते ती धावसंख्या 16 पहिल्या षटकामध्ये मेडन षटक त्यानंतर मात्र खराब बॉलिंग अटॅक पाहतोय सूरज यांचा आपण आतापर्यंत महागडे षटक कुलदीप सज्ज होतोय खेळण्यासाठी हा चेंडू परत टाकावा लागेल अजून एक अतिरिक्त धावा आणि अतिरिक्त चेंडू परत टाकावा लागेल पण त्याची दुनिया समांतर रेषेत धावसंख्येत भर पडते धावसंख्या 17 एका क्षणी वाटलं होतं की कारो 11 संघ अडचणीत सापडलाय पण कुलदीप आल्या पावली मात्र चांगली सुरुवात करतोय आणि तेवढाच मोठा वाटा बॉलर सूरजचा सुद्धा या धावा खर्च करण्यासाठी ऑनसाइड कडे जर क्षेत्रक्षण पाहिलं आपण ऑनसाइड पॅक आहे बॅकवर्ड स्कोरलेग मिड विकेट केडीके कडक 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 अफलातून नेतो दीपक षटकार आदरणीय पण इथे मात्र आमचे प्रमोद दादा भोई नाही आहे आणि आता मात्र नंतर यायचं बाळा तर पाहते क्रिकेट रसिक जे आहेत त्यासाठी प्रमोद दादा भोईर यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपये आहेत आणि मी विनंती करणे हरेश दादा यांना की आपल्या शुभास्ते आपण हे बक्षीस द्यायचं आहे पहिल्या षटकामध्ये 0 धावसंख्या त्यानंतर 6 चेंडूनंतर पाहतोय 23 प्रति षटकामागे आता जर सरासरी पाहिली आपण तर चांगली सरासरी आहे अंतिम षटक प्रगतीपथावर टाकण्यासाठी केवल पाटील एक मोठं नाव आहे केवल पाटील यांनी प्रभावशाली कामगिरी केली आहे खास बॅटिंग सुपरहिट बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे सामन्याचे पंच म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत पाहतोय आपण नो डाऊट टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव बेस्ट विकेट कीपर प्रल्हाद पाटील सर आणि निखिलेश बजाके सर सज्ज होताना केवल राउंड द विकेट पहिला चेंडू लेमन कट आतल्या कडेला चेंडू लाखून विकेट मध्ये थांबला पण अतिशय वेगात कुलदीप आणि संदीप एक सिंगल कंप्लीट करताना धावसंख्येत बदल धावसंख्या 24 कुलदीप 2 षटकारांनी व्यक्तिगत 3 चेंडूचा सामना केलाय आणि 14 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय त्यामध्ये 2 खणखणीत षटकार येणाऱ्या बॅटर मध्ये अजून नयन नावाचं वादळ बाकी आहे पण कुलदीप डावाची सूत्रे हातात घेतोय फुल टॉसरा फटका पाहतोय आपण चिप केलंय एक सिंगल डबल मध्ये कन्व्हर्ट होईल की नाही आणि अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करतोय कुलदीप टीम की धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 26 चौथ्या विकेट साठी चांगली पार्टनरशिप फॉलो अप विकेट जर विचार जर केला होता आपण तर 0-0-2 असा फॉलो अप विकेट खूप छान स्कोरिंग करताना दिलशान म्हणजे मास पुढे येऊन लाजवाब स्टँडर्ड डिलेवर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणार हा षटकार सर्वात चांगला सुरक्षित फटका म्हटला जाते गोलंदाजाच्या डोक्यावरतून आणि पंचाच्या डोक्यावरतून हा फटका कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणारा हा कुलदीपच्या बॅट मधून एक नेत्र दीपक षटकार षटकारने धावसंख्या पुढे सरकते ती 32 चांगली धावसंख्या उभी करताना आता मात्र अजून एक धमाका यावेळेस पाहता बॅकवर्ड स्कोरलेगच्या वरतून लांब पल्ल्याचा हा षटकार आता मात्र निश्चित 2 षटकार मारलेले आहेत आता मात्र एक जर षटकार मारला तर तब्बल मला वाटते की 6000 रुपयाचं बक्षीस घेऊन जाईल कारण की अक्षय पाटील यांच्याकडून
4040 रुपयाची रोख रक्कम आणि मच्छिंद्र दादा पाटील साहेब यांच्याकडून तब्बल 2000 एका षटकाराला 6000 कुलदीपची नजर असेल 6000 आणि संघाची धावसंख्या सुद्धा खूप मोठी वाढेल 38 पहिल्या षटक निर्धाव त्यानंतर मात्र काय जबरदस्त शेवटच्या 10 चेंडू मध्ये जर विचार केला आपण तर या धावा आलेल्या आहेत 28 वर ओ इथं मात्र निश्चित 6000 तर वंचित आहे पण दोन धाव पूर्ण करेल काय स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल काय आणि होय 40 धावा कुलदीप 30 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय 7 चेंडूचा सामना केलाय आणि एकूण टीमची धावसंख्या जर पाहिली आपण 40 शेवटच्या 11 चेंडूवर 40 धावा अजून एक धमाका पण हा चेंडू मात्र लॉंग ऑफच्या वरतून स्टँड अँड डिलिव्हर प्रत्येकदा अंतिम चेंडू आले षटकार आणि याच बरोबर 46 धावा 47 धावाचं टार्गेट उभं केलंय कारो इलेव्हन या टीमनं नाबाद 8 चेंडू मध्ये 36 या धावसंख्येवर प्रतीचा प्रवास करताना जोरदार टाळी आणि कुलदीपचा करूया आपण स्वागत ज्या प्रकारे बॅटिंग केली संघ अडचणीत असताना त्यामध्ये 5 गगनभेदी षटकार लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय 37 धावचं डोंगर उभं केले 3 षटकामध्ये ज्या प्रकारे कुलदीप यांनी बॅटिंगचं प्रदर्शन केलेलं आहे 3 बाद 2 अशी धावसंख्या असताना क्रमांक जर पाहिलं कुलदीप आला 5 वर आणि 5 षटकार मारले क्रमांक 5 षटकार चला लगेच सलामीचे फलंदाज सुद्धा पाठवायचे आहेत कमी आहेत आपल्याजवळ कमी आहेत धनाजी दादा जर हा सामना कारोय लिवणे यांनी जिंकला तर मात्र एच बी पाटील 40-40 आणि त्या टीम मध्ये काटे की टक्कर पाहायला होईल दो हिता वही अंदर जायगा म्हणजे एकूणच जर विजयला भावेश पाटील यांची नजर असेल या गेमवर चला लगेच सलामी जोडी पाठवायची बिनीची जोडी लगेच पाठवायची आरंभिक जोडी क्षेत्रक्षण लावल्या गेलं दोन्ही पंचपात्र मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत प्रल्हाद पाटील सर आणि निखिलेश भजाके सर त्यांचा आवाज खेळ कक्षामधून आपण ऐकतोय सलामी जोडी खेळपट्टीकडे येताना 18 चेंडू म्हणजे 47 धावचं टार्गेट 12 चेंडू मध्ये शेवटचे चौपेर घणाघाती बॅटिंग पाहायला मिळाली कुलदीप नावाचा वादळ आला होता 5 षटकार उडवले आणि त्याच खेळीच्या बळावर मात्र एक चांगली धावसंख्या उभी केली क्षेत्रक्षण पाहूया कशा प्रकारे लावल्या गेलं कॅचिंग पोझिशनसाठी 2 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये सिंगल धावा रोखण्यासाठी 1 एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये त्यानंतर फाईनल एक सर्कलच्या आतमध्ये 1 खेळाडू पाहतोय आपण कव्हर बाउंड्री त्यानंतर लॉंग ऑफ बाउंड्री बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री
ऑन साइड के जर विकेट ला पण लॉन्ग वन काऊ कॉर्नर मिड विकेट आणि बॅकवर्ड स्कोरलेक बाउंड्री वर तैनात अशा प्रकारे मारा करेल पहिल्या षटकामध्ये गोलंदाज विश्वास पाटील। सत्तेचाळीस धावांचा पाटलांग जर पार करायचा असेल तर केवळ पाटील याला लवकरात लवकर मैदानात मध्ये येणं गरजेचं आहे। तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण सत्तेचाळीस धावांचं टार्गेट आहे। विश्वास पाटील राइट आर्म वरती विकेट कॉमेंट्री बॉक्स एंड टोकाकडनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय। समोर खेळण्यासाठी बॅटर देवीदास मात्रे यावेळेस पाहता पहिल्या चेंडूवर घनाघाती प्रहार पाहतोय पण हा आलाय षटकार। 200 रुपयांसाठी तुम्ही आतमध्ये जाऊ नका अन्यथा तुमच्याकडून 400 रुपये घेण्यात येईल। काय सुरेख फटका होता। देवीदास मात्रे यांनी ठरवलं की माझ्या टीम मधून मी एकटाच खेळणार पहिले बॉलिंग आता मात्र षटकारांनी आपल्या डावाची सुरुवात करतोय। पहिल्या चेंडूवर प्रहार सज्ज होताना राईट आर्म वरती विकेट विश्वास पाटील या स्पर्धा साइड आर्म हा चेंडू होता इगली चेंडू कुठं बरं झाले पाहावं लागेल त्यापूर्वी मात्र एक सिंगल सहज कंप्लीट होताना पाहतोय। या एका धावनी देवीदास मात्रे नॉनस्ट्राइकला पोहोचतोय 7 वर आणि टीमची धावसंख्या बिनबाद 7। पंधरा पॉइंट 50 ची सरासरी पार करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी। चांगला फटका आहे पण पेसपिन ठीक नाहीये वैडीस लॉंगो बाउंड्री लाईन कडे डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय फील करतोय थ्रो करेपर्यंत संधी होती सहज एक सिंगल कंप्लीट। नवीन पाटील आपलं खातं उघडतोय युवास मात्र चांगला फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नाही आहे फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट। चांगली बॅटिंग करताना देवीदास मात्रे संघाची धावसंख्या पुढे सरकते ती बिनबाद 9। सज्ज होताना गोलंदाज यास पात्र टॉपेज हवेत आहे चेंडूखाली क्षेत्ररक्षक स्वीकारले पहिला फलंदाज बाद होतोय धावसंख्या जर पहिली धावफलकावर 9। नवीन बॅटर क्रमांक 3 वर फाईन फटका पाहतोय आपण पण प्लेसमेंट ठीक नाहीये जी जागा निवडली चुकीची बॅकवर्ड स्कोरलेकडे क्षेत्र शक्ती ताय तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल काय। तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 1-10 आता मात्र अजून 12 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 37 धावीची आवश्यकता असेल। अच्छा पांडे अल्पया
सनी की जी चर्चा होती रनिंग कॉमेंट्री मध्ये की जर कारो इलेवन टीम ने सामना जिंकला तर मात्र निश्चित बहुत बड़ा मुकाबला एकीकडे पाहतो की आपण जबरदस्त बैटिंग असलेला कारो इलेवन हा संघ चांगला फटका आहे फाइन लेग एरिया कडे थोडस खराब क्षेत्र क्षण आणि त्या संधीचं सोनं करताना पाहतोय आपण आयोजक कमिटीचा निर्णय असा आहे की ते मात्र बॅटला बाद नाही केलं म्हणून तब्बल पाच धावाची पेनल्टी आहे टोटली या सात धावा पंचाचा निर्णय असेल पडला सर पडला सर जर बाद नाही केला असेल तर पेनल्टी फिक्स आहे पण क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आपण क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आपण कारो इलेवन आपण क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय या चेंडूर ऐकून सात धावा हे महागडे ठरू शकतात कारण की एक एक चुका क्रिकेटमध्ये तुम्हाला पराभवाची छायाकडे नेतात धावसंख्या पाहतोय आपण आता मात्र पुढे सरकते ती 17 सज्ज होताना पाहतोय आपण बॉलर्स यास पाहत हा फटका हवेत आहे चेंडूखाली क्षेत्ररक्षक पाहत राहील इशारा काही पंचाचा पाहायचंय सीमा पार हा चौकार धावसंख्येत भर पडते आता मात्र धावसंख्या पुढे सरकते ती 21 आता मात्र इथून सामना जिंकण्यासाठी अजून 26 धावीची आवश्यकता आहे सामना आता मात्र निश्चित रंगात रंगात आणलाय या बॅटरनी ज्याला बाद नाही केलं त्याच बॅटरनी आता मात्र धडाका कायम ठेवलाय हर्षद पाटील सज्ज होताना पाहतोय बॉलर हर्षद पाटील राईट आर्म द विकेट मारा करण्यासाठी चांगला चेंडू अप्रतिम चेंडू या लेंथवर मारा करावा लागेल 9-26 असं समीकरण दोन मोठे फटके या षटकामध्ये जर आले तर सामना परत एकदा रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल बॅटर केवल अजून बाकी आहे यावेळेस मात्र एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि याच बरोबर आता मात्र प्रतीचा प्रवास करावा लागेल कारण की केवल साठी देवीदास मैदान सोडतोय बाबू
आता मात्र केवल या टीमचा षटका किंग एक अद्भुत बैटिंग करून सामना जिंकून देईल का आपल्या टीमला। तर व्हीआयपी डायजर जे आमचे मान्यवर आहेत त्यांचा आपण यथोचित स्वागताने सन्मान करून घेऊया। मी नारायण दादा यांना विनंती करेन। या षटकानंतर आपण स्वागताने सत्कार करणार आहोत। हर्षद पाटील सज्ज होताना राईट हॅम वरती विकेट यास पात्र अजून एक हा फटका चांगला आहे। यावेळेस फाईन लेगच्या वरतून हा षटकार ज्याला बाद नाही केलं तो माणूस घातक ठरतोय। क्लास बॅटिंग धावसंख्या 28 आता मात्र 19 सात चेंडू आणि अजून जर एक षटकार आला तर मात्र सामना परत एकदा स्वराज्य प्रतिष्ठान टीम कडे झुकला जाईल। सज्ज होताना गोलंदाज हर्षद पाटील मागडा षटक पेनल्टीच्या 5 धावा खास अजून एक धमाका क्या बात आहे हा षटकार सामना रंगात रंगात आलाय या चेंडूवर। निकित वेले प्रीमियर लीग साठी सुरे गावाचे आमचे आधारस्तंभ कमलाकर वजे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला रोख रक्कम 9,911 रुपये 18 रुपयाची देणगी आलेली आहे। मी दादांचं या आयोजक कमिटीच्या माध्यमातून विशेष अभिनंदन करतोय की तुमचं लाख मुलाचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे आणि त्याचा फेवरेट गाडी नंबर सुद्धा आहे आणि खूप मोठं प्रेम आहे या आयोजकावर। तर आपण स्वागत आणि सत्काराकडे वळणार आहोत। व्यासपीठावर निश्चित दुर्योधन म्हात्रे साहेब हे व्यासपीठावर आहेत त्यांचं येतोची स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी नारायण दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचं येतोची स्वागत आणि सन्मान करायचंय। 6 चेंडू आणि 13 धावीची आवश्यकता आहे। येतोची स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय। त्यानंतर सारंगाव गावाचे उद्योजक आणि क्रिकेटवर ज्यांचं खूप मोठं प्रेम आहे भिवंडी क्रिकेट 40+ टेनिसचे उपाध्यक्ष सुनील पाटील साहेबांचं येतोची स्वागत आणि सत्कार होताना आपण पाहतोय। त्यानंतर व्यासपीठावर आदरणीय भानुदास पाटील साहेब हे सुद्धा आहेत आपण स्वागत आणि सत्कार करून घेऊया। विजय मस्के साहेबांचं आपण येतोची स्वागत आणि सन्मान करून घेऊया। अतिशय सुरेख चेंडू होता टप्पापड्यात थोडासा बाहेर आउटस्विंग चेंडू पाहायला मिळाला। कुलदीप नाव मोठ आहे नावाप्रमाणे कामगिरी करेल काय 5-13। निकिता कुलदीप यांनी जर हॅट्रिक पूर्ण केली तर व्यासपीठावर आदरणीय मच्छिंद्र पाटील साहेब यांच्याकडून रोख रक्कम 2,000 रुपये दिल्या जाईल। अप्रतिम चेंडू आता मात्र सामना ज्या प्रकारे आला होता दुसऱ्या षटकामध्ये इथून मात्र सामना परत एकदा कारो 11 टीम कडे सुकताना आपण पाहतोय। 4 चेंडू आणि 13 असं समीकरण। केवल षटकार किंग पण यावेळेस मात्र लागोपाठ 2 चेंडू निर्धाव बॅट आणि चेंडू मध्ये संघर्ष पाहतोय कोण जिंकेल कोण हारेल सांगणं कठीण आहे। सामना असावा तर कसा असा सुपरहिट सामना रंगताना हृदयाची ठोके वाढवणारा सामना पाहतोय आपण। ज्या प्रकारे बॅटिंगचं प्रदर्शन नरेश यांनी केलं क्लिकचा फटका अप्रतिम आलाय हा मुख्याच्या क्षणी षटकार। आता मात्र 3 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 7 धावीची आवश्यकता आहे। 3 चेंडूवर षटकार फ्लिकचा फटका मनगटी फटका पाहायला मिळाला अप्रतिम अफलातून।
जेव्हा 12 चेंडू मध्ये 37व्या होते असं वाटलं होतं की सामना सहज एकतर्फी होईल, पण जिनके हो इरादे बुलंद हो हिमालय पर्वत को भी छू लेता है। नरेश यांनी दाखवलं की मला आउट न करणं तुमच्या टीमला मागणं ठरलंय आणि त्याचे दोन चेंडूवर दोन लागोपाठ षटकार ठोकून सामना स्वराज्य प्रतिष्ठान टीम कडे झुकवलंय। 3-7 असं समीकरण। कुलदीप मोठं नाव आणि समोर षटकार किंग तो म्हणजे केवल पाटील। अजून एक हुकचा फटका हवेत आहे चेंडूखाली क्षेत्ररक्षक। आणि या दोन धावा इथं मात्र कंप्लीट, कॅच सोडल्या गेलं आणि दोन धाव। आता मात्र दोन चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 5 धावीची आवश्यकता, एका फटक्याचं काम आहे, पण तो फटका मारेल काय नवीन केवल पाटील। सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर, सर्व काही घडलं, विकेट हॅट्रिक घडल्या, षटकार हॅट्रिक, पण सुपर ओव्हर पाहायला मिळाला नाही। सुपर ट्रॉफी वेले प्रीमियर लीग सुपर सामना होईल काय? सुपर ओव्हर जर झाला तर जी नियमावली आहेत रेग्युलर बॉलर गोलंदाजी करेल आणि रेग्युलर बॅटर खेळपट्टीवर येईल, कोणी पण चालेल। दोन 5 असं समीकरण। चावळेस पात्र पातळी, पण हा चेंडू मात्र अप्रतिम, मधल्या अष्टीच्या वरतून चेंडू निघून गेलाय। आता मात्र षटकार पाहिजेत। बरोबरीला बाउंड्री, सुपर ओव्हर, मास काय बोलशील? सुपर ओव्हर कि सुपर ओव्हर, पण सुपर ओव्हर मारणारा षटकार किंग मारते, षटकारच मारल। एक गोल्डन षटकार, एक गोल्डन चौकार काल लावल्या गेले, पण आता मात्र गोल्डन षटकार केवल पाटील मारेल काय? कुलदीपचं कौतुक करावं लागेल, षटकार दिन मात्र वापशी केलेली आहे। एक चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 5 धावीची आवश्यकता। सज्ज होताना बॉलर कुलदीप। 1-5 असं समीकरण। आणि याच बरोबर हा सामना इथे मात्र जिंकलंय तो म्हणजे कारो 11। तर कारो टीमचा कॅप्टन आपण लगेच यायचंय। नाही नाही टमोरला पण राखायची बरा नाही